जी स्टूडियोज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत आटपाट निर्मिती घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाच्या सॉन्ग लॉन्च साठी आणि पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्रातून उपस्थित झालेल्या सर्व पत्रकारांचं मी जी स्टुडिओच्या वतीने मिलिंद कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करतो। जी स्टुडिओज आणि नागराजांना जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा तेव्हा फार बहारदार चित्रपटांची निर्मिती झालेली आहे। फँड्री पासून आपण बघत आलोय, फँड्री, सैराट, नाळ, झुंड आणि आता घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय। या चित्रपटाचा टीझर आपण पहिल्यांदा बघू। जी स्टुडिओज आणि आटपाटची निर्मिती आणखीन एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की बहारदार चित्रपटाच्या बरोबर त्याचं दर्जेदार संगीत। घर बंदूक बिर्याणीचे सुद्धा पहिलं गाणं सोशल मीडियावरती आपण रिलीज केलं आणि व्ह्यूज आणि लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडला। 40 लाखांहून अधिक लोकांनी ते गाणं बघितलेलं आहे, लाईक्स केलेले आहेत। आपण ते गाणं आधी बघू। उड़ उड़ उड़ते गए उड़ते गए आवड़े संग संग भरिया मनाची रजता पार बदलून जाते रंग तो ऐसा जीवाचा खेळ जी स्टुडिओचे हेड मंगेश कुलकर्णी आणि नागराज मंजुळे या दोघांनाही स्टेजवर आमंत्रित करतो। आजच्या सॉन्ग लॉन्चचा एक सुंदर योग आहे मंगेश सर अण्णा। वाळवी हा जी स्टुडिओची निर्मिती असणारा चित्रपट शुक्रवारी 50वा दिवस दिमाखात साजरा करतोय आणि आज हे सॉन्ग लॉन्च आपण करतोय। जीच्या चित्रपट निर्मितीची पण एक परंपरा राहिलेली, 3.5 पासून ते वाळवी पर्यंत आणि आता घर बंदूक बिर्याणी, मंगेशजी काय सांगाल तुम्ही? नमस्कार। एक तर आजचा सोहळा थोडा विशेष आहे कारण म्युझिक लॉन्च वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मुंबईतल्या मुंबईत होतात आणि त्यातली एखादी गोष्ट बाहेर अशी दिली जाते इतर शहरांना, इतर गावांना, पण आज आपण त्याचं स्वरूप बदललंय कारण आजचं निमित्त घर बंदूक बिर्याणी आहे। बिर्याणीमध्ये सगळे पदार्थ असतात आणि सगळे तेवढेच मिसळून येतात म्हणून बिर्याणी चांगली बनते। आटपाट आणि तिचा योग कायम तसाच राहिलेला आहे की सर्वांना घेऊन सर्वांसोबत काहीतरी एक असं चविष्ट बनवायचं, तर त्यामुळेच आज सर्वप्रथम मी धन्यवाद देतो सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि मुंबई या सर्व शहरांमधून आलेले आपल्या मीडिया प्रतिनिधींना। प्लीज तुमच्यासाठी एक स्वागत आहे कारण माझं लहानपण सोलापूरमध्ये गेलेलं आहे, कायम तिथं हे ऐकत मोठं झालेलं आहे वाचत पेपरमध्ये की पुण्या मुंबईसहित सोलापुरात प्रदर्शित,
ते फार अप्रूप वाटायचं की अरे असं कधी आपल्या गावाला नंतर काय येतं हे सगळं, आधी काय येत नाही. तर त्याची सुरुवात आपोआपच टेक्नॉलॉजीमध्ये बदललं गेलं, सगळीकडे सिनेमा एकत्र यायला लागला. आज अजून थोडासा पुढे एक पाऊल आहे की आज आपण सिनेमाच्या सुरुवातीला एकत्र येतोय, त्यामुळे खूप बरं वाटत आहे आज इथे येण्याचं. शुक्रवारी वाळवीला 50 दिवस होत आहेत हे खरंय, आणि आताचं माध्यम असं आहे की ऑलरेडी OTT वरती आल्यानंतर सुद्धा सिनेमा थिएटरमध्ये चालू शकतो हे पुन्हा एकदा वाळवीसारख्या सिनेमामुळे सिद्ध झालंय. त्यामुळं सिनेमाला प्रेक्षक कुठेही दाद देतो आणि देत राहतो ह्याचं एक उदाहरण म्हणून वाळवीबद्दल विशेष आनंद आहे. घर बंदूक बिर्याणीच्या निमित्तानं आज आपण एकत्र आलोय. हे एकत्र आणण्याचं काम आपल्यासोबत आपले साथीदार नागराज नेहमीच करत आलेले आहेत, आणि त्यामुळे ह्याबद्दल जास्त बोलण्याचं ऍक्च्युली आज त्यांच्याकडे आपण कामगिरी सोपवूया. बोलू शकतो आनंद इतका जास्त आहे की नेहमी आपण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आणि उत्स्फूर्तपणे काही गोष्टी घडून जातात. जसं बिर्याणी ही एका काय म्हणतो अर्ध्या तासात घडणारी गोष्ट नाहीये, त्याला मुरवत ठेवावं लागतं आणि एक चांगलं मुरून आल्यानंतर त्याची जी चव आणि रंगत वाढत जाते तसंच काहीचा आमचा प्रवास झालेला आहे. लॉकडाऊनच्या पूर्वी ही गोष्ट ऐकलेली होती, तेव्हापासून ते आतापर्यंत रिलीज औचित्य म्हणजे हेच की सुट्टीत प्रदर्शित होणारा हा आपला पहिला सिनेमा असेल, त्यामुळे सगळ्यांना वेळ असेल, सगळ्या परीक्षा संपलेल्या असतील, सगळं काहीतरी मजेशीर करावं वाटेल, ते औचित्य आणि त्याचं निमित्त घरबंदूक बिर्याणी ठरणार आहे. त्यामुळे 7 एप्रिलला आपली भेट पुन्हा एकदा होईलच. त्याआधी आज खरं तर हेवी हेमंत सया सर सायली आकाश आणि नागराज यांच्या मिळून जे काही आज मिश्रण तयार केले आहे त्याचं सांगीतिक बाजू आज आपण समजावून घेऊया, इतर गोष्टी आपण प्रसंगानुरूप भेटत राहू तेव्हा बोलूयातच. थँक्यू मंगेशजी, धन्यवाद. झीचं आणि नागराज अण्णांचं आणखीन एक नातं असं आहे की झीचे सगळ्यात जास्त चित्रपट जर कुठल्या दिग्दर्शकांनी केले असतील तर ते नागराज मंजुळे यांनी केलेले आहेत. अण्णा तुम्ही काय सांगाल? नमस्कार सगळ्यांना, खूप आभार की तुम्ही आज आलेला आहात आणि सदिच्छा पण, आणि हे दुसरं निमित्त करताना आम्ही रॅपअप करताना तुमच्यासोबत ते शेअर केलं होतं आणि आता सॉन्ग लॉन्च आणि खरं तर म्युझिक लॉन्च असते पण पहिल्यांदा सॉन्ग लॉन्च असं आम्ही म्हणतोय, कारण की हे सॉन्ग जे गाणं आहे ते खूपच स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि म्हणजे एवीनं जे म्युझिक केलं आहे आणि मी आत्ताच सगळ्यांना आठवण काढली आहे, मला खूप पहिल्या दिवसापासून कॉन्फिडन्स आहे की हा हे म्युझिक तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडणार आहे. आणि इतकं अनपेक्षित इतकं वेगळं काहीतरी असू शकतं आणि एवी असा म्हणजे त्याच्या काय म्हणू सांगीतिक यात्रेत तो खूप इकडं तिकडं सगळ्या जगात जाऊन भरकटून आणि सगळं स्पर्श करून येतो. आणि ह्या म्युझिकमध्ये जर तुम्ही आता एक एक गोष्टी हे आत्ता पहिल्यांदा दुसरं गाणं ऐकाल तुम्ही आणि एक एक गाणी येतील आणि भरपूर गाणी आहेत आणि खूप वेगवेगळा कारभार आम्ही केलेला आहे. आणि मला त्या सैराजच्या वेळेस आठवण येते की ते आम्ही गाणी रोज ऐकायचो आणि वाटायचं की नक्की आवडणार आहे महाराष्ट्राला असं माझ्या मनात व्हायचं. आणि मी त्यावेळेस म्हणत होते की ते बॉम्ब बाळगावी तसं माझ्या मोबाईलमध्ये आणि कुतुबच्या मोबाईलमध्ये फक्त दोघांच्या मोबाईलमध्ये गाणं असायचं आणि फक्त गुपचूप कारच्या दरवाजे लावून आम्ही ते गाणं ऐकायचो. आत्ताही आम्ही तसंच करतोय आणि हा त्यातला दुसरा बॉम्ब आहे, हा खरंच बॉम्ब आहे असं माझं मत आहे की जो देवीने तयार केला आणि तो पहिल्यांदा आता खूप दिवसाचं बर्डन असते नाही तर ते मोबाईलमध्ये नाही का की ऐकायचं तर आहे गाडीत ऐकू वाटतंय आणि माणसं आली की बंद करायचे किंवा आवाज कमी करायचा. तर पहिल्यांदा आम्हाला पण गाडीतच ऐकवलंय आतापर्यंत. आता पहिल्यांदा आपण कदाचित नाही काय 5.1 आणि सगळं व्हिज्युअल सहित हे करतोय. तर म्हणजे सगळंच म्युझिक खूपच सुंदर इव्हन केलेलं आहे. या फिल्मची सुरुवात म्हणजे मी अशी फिल्म केली आहे ह्याची मला खूप मजा येते, नाहीतर मी खूप गंभीर आणि सतत लोक म्हणतात काहीतरी सामाजिक डिरेक्टर सामाजिक, माझं मत आहे की सामाजिक सगळंच असतं, पण तरी पण ही फिल्म मी कदाचित मी स्वतःहून अशी केली नसती. पण घरबंदूक बिर्याणीचं नाव होतं बिर्याणी फक्त, आणि त्यावेळेस हेमंत माझा जो धाकटा भाऊ आहे भूषण आणि विठ्ठल हे तिघांची इच्छा होती की ती मी ऐकायला पाहिजे. मी ऐकली आणि मला आवडलं नव्हतं म्हटलं की असं म्हणजे काय विशेष मला वाटत नाही म्हटलं. आणि मला आठवते की परत एक महिना भरानं
भूषण माझ्याजवळ सारखं म्हणायचं की तू तू ऐक, अजून एकदा ऐक, नीट ऐक, तू नीट ऐकलं नाही किंवा तू ऐक आणि लक्ष घाल. आणि आग्रह करून काहीतरी 3-1 महिन्यानं परत आम्ही भेटलो आणि तरी गोष्ट इंटरेस्टिंग होती. मला कळत होतं पण ह्याचं काय करायचं नेमकं कळत नव्हतं, म्हणजे कुठंतरी नाही का कुठं जाईल काय होईल असं मला कळत नव्हतं. माझ्या स्वभावानुसार कोणता तिथं असेल. आणि मग हेमंत मला भेटला, म्हटलं हे नाही का तू तू ऐक आणि आपण मिळून लिहू. आणि मग आम्ही म्हटलं चला विचार करू बघू. आणि तिथून पुढं जवळजवळ 1-1.5 वर्ष आम्ही लिहिलं. लिहिता लिहिता त्याची बिर्याणी जी होती जी त्याचं घर बंदूक बिर्याणी झालं. आणि आम्ही परत लॉकडाऊन करोना आला आणि त्या काळात अजून वेळ मिळाला आणि ते खूप म्हणजे ह्यांना पण माहिती की कुठून कुठपर्यंत ती गोष्ट गेली. गाण्यांचा विचार त्याच्यातला किती विकसित झाला आहे तर ही खूप इंटरेस्टिंग जर्नी माझ्या स्वतःसाठी राहिलेली आहे. आणि हेमंत सारखा एक निराळाच स्वभावाचा माणूस माझ्या आयुष्यात आला आणि भूषण म्हणून तो आला. आणि कधीच मी फिल्म केली नसती अशी ॲज अ प्रोड्युसर, ॲज अ ॲक्टर, ॲज अ डिरेक्टर कुठल्याच अंगाने मी फिल्म कधीच केली नसती. पण ही फिल्म करून आता माझ्या मला फार मजा येते आणि असंही करू शकतो, असंही करायला पाहिजे. सततले टेन्शन घ्यायला घ्यायची गरज नाही असं असं मी ठरवलंय. आणि मग ते एकदा म्हणतो नाद लागल्यावर मग त्याचा नादच पुरा करायला पाहिजे, तसा आम्ही याचा नाद पुरा केलाय. आणि त्याच्यात आम्ही इतका इतका हे घुसलो म्हणजे ह्यांना पण इतक्या वेळा ही फिल्म अशी आहे की सेटवर जाऊन बजेट वाढवत होतो मी आणि यांच्यावर बॉम्ब पडत होते, ह्यांना प्रेशर यायचं. मग येऊन आमची सगळी अश्विन मंगेशजी आणि बाकी सगळी टीम पण त्यांना हे कळायचं की नाही हे 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 जे प्रकरण आहे ह्याला खतपाणी घालायला पाहिजे, ह्याला करायला पाहिजे. पण पुढच्या वेळेस ठरवून करू अगोदर ठरवून करू आणि तुमच्यावर असे बॉम्ब ऐनवेळी टाकणार नाही. पण टाकले तर चांगलं झाले असं पण माझं मत आहे. नाही जर असं होणार असेल तर किती बॉम्ब सहन करायला तयार आहे. आनंद आलं, वा वा. आणि त्यामुळे थँक्यू. आणि जीना जीच्या सगळ्या टीमनं म्हणजे विशेषतः मला खूप सहन केलं. मी ह्यांनाही दचकत होतो, हेमंतलाही दचकत होतो एका बाजूला. तर हेमंतची इतक्या वेळ तुम्हाला मी हे करून देतो. तर हेमंतचा एक स्वतःचा एक अप्रोच आहे, एक दुनिया बघण्याचा पण एक हे आहे. तो साधी जरी घटना सांगायला आला तरी हसायला येतं असा त्याचा स्वभाव आहे. सहज म्हणजे येऊन पोचलो म्हणायला गेलं तरी त्याचा हसायला येतं मला तरी. तो असा मिश्किल काहीतरी त्याचा स्वभाव आहे. तर मी हेमंतला विनंती करतो की प्लीज हेमंत वरती आहे. हेमंत हेमंत अवताडे असं त्याचं नाव आहे. आणि हेमंत अवताडे ना म्हटलं म्हटलं वडिलांचं नाव का लावलं तर हसला, फक्त का आला हसला. म्हटलं म्हणला माझ्या वडिलांचं नाव जंगल आहे. म्हटलं मग त्याला लावायलाच पाहिजे. आणि हेमंतचं नाव खूप मजबूत आहे, हेमंत जंगल अवताडे. आणि पहिल्यांदा सेल्युलरवर त्याचं नाव पण येत आहे तर मला पण मजा येते. आणि हेमंत मास कम्युनिकेशन शिकलाय मराठीला. मी जिथं डिपार्टमेंटला ऍडमिशन घेतलं तिथं अर्धकच एम ए मराठी पण त्यांनी केलंय. आणि मला मला आनंद वाटतोय की एक असा एक वेगळा दृष्टिकोन असणारा, एक वेगळं जगणं बघणारा एक माणूस या इंडस्ट्रीत पदार्पण करतोय त्याला मी निमित्त झालोय. तर मला खरंच त्याचा मनस्वी आनंद आहे. आणि हेमंतचं स्वागत आणि आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळेच त्याचं स्वागत कराल आणि त्याला सदिच्छा द्याल. हॅलो सरांनी सांगितलं जसं विठ्ठल आणि भूषण आम्ही या गोष्ट काम करत होतो पण मला काही भरोसा नव्हता सर करतील. तर ही स्क्रिप्ट म्हणजे येळपणा होता सगळा आणि जंगला ऐकायचो त्यांना ही काहीतरी वेळच काहीतरी काहीतरी लिहिले आणि सगळे येळत काढायचे. म्हणलो आणि म्हणजे काही सरांकडे जायचं, सरांकडे जायचंय आणखी म्हणजे शिवा गाण्याची खाण्याची तयारी करावी म्हणलो. आणि तशी मानसिकता घेऊन खरं आलो होतो पण आणि सरांनी चांगलं स्वागत केलं म्हणजे सरांनी म्हणजे असं एकदमच हे नाही केलं. आणि नंतर सरांनी फोन केला ती म्हणजे ही स्क्रिप्ट म्हणलो हिमंत आपण करूयात आपण तू ये इकडं. आणि मग प्रश्न पडला की आपल्यासारखं आणखी कोण आहे म्हणलो म्हणजे वेडेपणा करण्यासारखं आणि तेवढाच वेडा. पण सरांना वेडेपणा केला आणि वेड्याची स्क्रिप्ट एका शांतपणापर्यंत आणून ठेवली आणि ही नक्कीच
सगळ्यांना आवडेल एक सार्वत्रिक अशी भावना आता या स्क्रिप्टमध्ये झालेली. बिर्याणीमध्ये काही गोष्टी कमी होत्या त्या प्रवासात आम्हाला जाणवलं आणि सरांनी त्या बिर्याणी आता परिपक्व आणखी केलेली आता जी चव तुम्हाला सगळ्यांनाच नक्कीच आवडेल. थँक्यू. आपण याच्यानंतर घर बंदूक बिर्याणीचं टायटल सॉन्ग मेकिंग सॉन्ग बघणार आहोत. मोहित चव्हाणनी गायलेलं आहे आणि पुढे परत बोलत राहू. निर्मिती जी स्टुडिओ आणि आटपाट आपला सिनेमा निर्मित करत आहे. सादरकर्ते आहेत नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ. संगीत ए व्ही प्रफुल्लचंद्र. छायांकन विक्रम सर आमलाडी. लेखन नागराज मंजुळे हेमंत अवताळे. दिग्दर्शक आहे मी हेमंत जंगल अवताळे. आणि सिनेमाचं शीर्षक आहे घर बंदूक आणि बिर्याणी. आणि काढून टाका सॉरी घर बंदूक बिर्याणी. चलिए चलते हैं अब दूसरी दुनिया में जाते हैं. आभाळाला बांधाया थोड़ा सा धागा. पाय है ठेकायाला थोड़ी खाली जागा. थोड़ी पाहिजे श्वासात फुली फुली हवा. थोड्या चांदण्या मुठीत या मिठीत चांदवा. भरारी घेतो आभारी घेतो भांगे चिन्हाचा भारी. घर बंदू बिर्याणी हो घर बंदू बिर्याणी. आभारी नेतो
सा भारी है बंधू बिरयानी ओ नौकर बंधू बिरयानी नागराज मंजुळे मंगेश कुलकर्णी हेमंत अवतडे या तिघांनाही पुन्हा एकदा आमंत्रित करतो आणि या चित्रपटाचे संगीतकार ए व्ही प्रफुल्लचंद्र आपण नाळची गाणी ऐकली धुरळाची ऐकली होती अनेक मालिकांची टायटल सॉन्ग ऐकली जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू एवी एखाद्या चित्रपटाला संगीतकाराचं नाव जोडलं जाऊन म्युझिकल असं जेव्हा लागतं तेव्हा खूप मोठी अचीवमेंट समजली जाते त्या संगीतकाराची काय भावना आहेत काय सांगशील ऍक्च्युली हे सगळं शब्दात कसं मांडायचं फार अवघड गोष्ट आहे तुम्ही जसं म्हणाला तसं एक अचीवमेंट फक्त अचीवमेंट नाही हे खूप मोठं सेलिब्रेशन आहे म्हणजे एक 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 संगीतकार म्हणजे एका फिल्मचं गाणं घडतं तर ते फक्त गाणं राहत नाही एखाद्या माणसाचं जगणं असतं ते खूप एखाद्या ठिकाणून प्रवास करत करत एखाद्या ठिकाणी पोचण्याची गोष्ट असते परत आत्ताचा काळ आणि त्याच्यात काय करायचं ह्यापेक्षा अजून गमतीची गोष्ट म्हणजे आपण कलाकार असणं आणि आपण खरंच काही आपलं पहिलं कर्तव्य काय की आपल्या आजूबाजूच्या लोकांना कलाकार म्हणून आनंद द्यायचा किंवा त्यांना बनवणं ही एक ऑल सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे तर आपण बनवत इतरांनाही सेलिब्रेट करण्याचं एक हे देणं मौका देणं अशातली गोष्ट आहे ती आणि हे सगळं करत करत आपण हे फिल्म खूप सारे वेगवेगळे फिल्म्स करत किंवा काय काही करत काही ठरलेलं नसतं की आपल्याला काय करायचंय समोर जे आपल्या अपॉर्च्युनिटी असते ते आपण करतो आणि तशातून एक आर्टिस्ट घडत येतो पण जेव्हा आम्ही नाळ केला आणि त्यानंतर नागराज सरांना मी भेटलो आणि आता मी अण्णा म्हणतोय पण ज्या तो सर आणि अण्णापासूनचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मला स्वतःला सुद्धा एक आर्टिस्ट म्हणून इव्हॉल्व्ह होण्याची संधी मिळाली की आपण आपलं काम नेमकं काय की आपण हे सगळं कशासाठी करतो की ह्या सगळ्याचं एक नकळत कुठेतरी जगण्यात हे आलं आणि हा प्रोजेक्ट बेसिकली मला असं वाटतं की तीन गोष्टीसाठी फार महत्वाची गोष्ट आहे की आधीच्या काळापासून आम्ही खूप आधी लहानपणी ऐकलं होतं नौशादजींचं वाक्य वगैरे की विश्वास से संगीत बनताय तो आज प्यार से संगीत बनताय तर हे आता 2023 मध्ये आहोत आपण आणि हे आपण खूप विसरत चाललो होतो आपण काहीतरी शुअर शॉर्ट गोष्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी आणि कॉमर्स बिझनेसमध्ये आपण अडकून गेलो होतो पण एक किती सिम्पल गोष्ट आहे की एक प्युरिटी आणि ऑलरेडी सगळं प्रूव्ह करून झालेलं आहे पण आपण एक पर्सनली कलाकार म्हणून काय करू शकतो हे आणि पर्टिक्युलर फिल्म ह्याचा सांगाडा घालून आपण किती सिम्पल पद्धतीनं काय करू शकतो ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे त्यांनी मला आठवते की कधीच कुठल्याच गोष्टीला नाही किंवा हे नाही म्हणजे आपणहूनच आपण हे ऐका किंवा हे अजून हे झालंय किंवा हे झालंय तर ही जादुई गोष्ट आहे आणि म्हणजे मी तर असं ते क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे त्याच्यात हे का क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे तर म्हणजे
गाणं मी तर कुठल्या डिरेक्टरला आतापर्यंत असं पाहिलं नाही इतकं म्युझिकली छान इन्व्हॉल्व्ह होत. आणि हा माझ्यासाठी घरबंदूक बिर्याणी पुढच्या आयुष्यासाठी एक जगण्याची उमेद आहे मला असं वाटतं. आणि कारण आता हा काळ जशा पद्धतीचा चाललाय किंवा आपण काय पद्धतीचं संगीत बनवू शकतो किंवा मला वाटतं हे सगळं ठरवून नाही होत काही, हे आपल्याला काहीतरी होतं आपण बनवतो आणि ते काहीतरी सत्कारणे लागत असतं, तर ते छान जुळून आलं इकडं सगळं. आणि खरंच शब्दात मला हे आता मी काय बोललो हे ह्याचा काही अर्थ आहे नाही अर्थ मला माहित आहे, न बोललेलं बरं होतं खरं तर, कारण मला फार अवघड वाटतं शब्दात व्यक्त करणं, कारण म्हणूनच मला कदाचित म्युझिक बनवता येत असावं, कारण मला वाटत नाही शब्द कुठल्या कुठली गोष्ट चांगल्या पद्धतीने कन्व्हे करू शकतील. खूप काही सुटले असेल नाही स्टाईल आहे विजी बोलता चांगलं येतं सगळं करतो बोलतोय, पण तू हे पण आहे मला हे पण माहिती की एव्हीच्या इतका ओव्हरफ्लो होतो की शब्द त्याच्या कामालाच येत नाहीत म्हणजे, आणि तू इकडून तिकडे जंप करायची त्याची सवय की खूप लवकर बोलता बोलता त्याला दुसरं काही सुचत असतं, पण मला माहिती आहे. आणि एव्हीनं इतकं जीव लावून इतकं मन लावून आणि कुठलाही विचार म्हणजे काय म्हणतो ना त्या गणिताचा आर्थिक ह्याचा सक्सेसचा विचार न करता म्युझिक केलंय आणि मला ते खरंच एव्हीचं कौतुक वाटतं. आणि तुम्ही ऐकाल मी आत्ता म्हणतोय खरंय, पण माझा विश्वास आहे की तुम्हाला जेव्हा सगळी गाणी तुम्ही ऐकाल अजून आता सुरुवातच झाली का कारभाराची आणि हे म्युझिकल का त्याचं एव्ही प्रोपल्शनचं म्युझिकल असं का नाव दिलंय हे कदाचित 7 एप्रिल किंवा 10 एप्रिलच्या नंतर तुम्हाला म्हणजे कळेल आणि तुम्ही माझ्या मताला दुजोरा द्याल असा माझा विश्वास आहे. मी नेहमीप्रमाणे म्हणतो पिक्चर तुम्हाला आवडेल ना आवडेल हा भाग आहेच आहे ते तेव्हा बघून तुम्ही ठरवाल, पण संगीत मात्र नक्की एपिलचं आवडेल. आणि संगीत असं की हळूहळू तुम्हाला कळेल म्हणजे पहिल्यांदा कळणार नाही की हे काय कारभार चाललंय कुठल्या दिशेला चाललंय. एक महत्वाची गोष्ट की या अल्बमचं वैशिष्ट्य हे आहे की आत्ता मी जसं म्हणालो तसं कुठंही कुठलेच नियम पाळत न पाळता गाणं बनवलं जातं म्हणजे माझ्या स्टुडिओत तरी, तर त्याचा मी असं गाण्याचं एक लेआउट पाठवायचो की अशा अशा गोष्टी आहेत अशा अशा गोष्टी आहेत, तर त्यांना ते पूर्ण ड्राफ्ट म्हणून तसंच पाहिजे होतं गुणगुण गुणगुण कथानकाला कथानकाला किंवा स्क्रीन प्लेच्या दृष्टीनं मी ते तसं बांधलं होतं. ह्याच्यातलं काय काय आवडतं बघूया सर म्हणाले मला सगळंच पाहिजे, तर हे फार मजेशीर गोष्ट. आणि कुठलंही फॉर्म किंवा अंतरा मुकडा कडवा आहे आपल्याला त्या सगळ्याची हे सगळे बाजूला ठेवून टाकलेत. आता तर गुणगुण त्यातल्या त्यात खूप मला असं वाटतंय लेंदी आहे पण त्याचं कारणही आहे त्याचा फ्लो जो आहे, पण बाकी पुढचे गाणे येतात तेव्हा ते मुकडा अंतरा ह्या सगळ्याच्या परे जाऊन आम्ही काहीतरी त्याचं क्राफ्टिंग झालंय आणि हे ठरवून नाही हा नॅचरल फ्लो आहे आणि त्यांनी त्याला चांगला एक अर्थ दिलाय. वा वा अण्णा म्हणले तसं की एव्ही बोलत सुटतो बोलता बोलता मला फार बरं वाटलं की त्याला पूर्वसुरींची आठवण आहे नवछत साहेबांची आठवण आहे. ते म्हणले होते की आम्ही म्युझिक देतो म्हणजे काय करतो खामोशी को लफ्जे बाया करते हे, तर अशा मोठ्या माणसाची आठवण एव्ही तुला आहे खूप तुझं संगीत गाजेल मित्रा. या चित्रपटाच्या सगळ्या म्युझिक टीमला स्टेजवरती तू आमंत्रित कर तुझ्या सगळ्या सहकाऱ्यांना. जेव्हा बिर्याणी सुरू झालं होतं माझ्या स्टुडिओतलं कोणाचंच लग्न झालं नव्हतं आज सगळे बायकांसोबत आले माझा भाऊ जो माझं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन बघतो आणि मी जेव्हा जेव्हा दिवसा झोपतो त्यावेळेस तो फोन सांभाळतो प्रसाद श्रीमंत, त्यानंतर माझा असिस्टंट आणि साऊंड इंजिनियर विशाल सदाफुले. आपला हा प्रोजेक्ट खूप इतर लँग्वेजेस आणि त्याचा तामझाम खूप असल्यामुळे गायक असून माझ्या प्रेमापोटी आणि पूर्ण एक्झिक्युशनमध्ये इन्व्हॉल्वमेंट घेऊन एक जबाबदारी उचलणारा साहिल कुलकर्णी जो एक्झिक्युटिव्ह क्रिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह म्हणून या प्रोजेक्टला इन झाला आहे. विठ्ठल गौरे जो माझं 5.1 म्युझिक मिक्स करतो आणि ऑफकोर्स माझा स्टुडिओ बॉय अक्षय. तसं म्हणजे जितका मी इनसेन माझे 18-18 वर्ष असतात तितका वेळ तो माझ्यासोबत जागतो आणि हा एकटा लग्नाचा आहे आता. सो बरेच गायक आणि गायिका पोचू शकले नाहीत मुंबई आणि इतर इव्हेंट्समुळे
पण म्हणजे मला आनंद वाटला की तू अक्षयला बोलला. थँक्यू. ज्या गाण्याबद्दल मगाशी नागराजांना बोलले आणि ज्या गाण्याचं लॉन्चिंग आपण करणार आहोत ते आता गाणं आपण बघू. हा, म्हणजे ऍक्च्युली आज जो हे गाणं तुम्ही ऐकलं पण आता हे जे गाणं आहे ते सगळे सॉन्ग लॉन्च म्हणून आपण कार्यक्रम केला, तर बघून परत पुढच्या गप्पा. Thank you.
पत्रकारांनी वन्स मोर दिलाय हो हो लावा शेट लावा बघितलं ना शूट करत होतो ना तेव्हा आता आपण बघा अच्छा असं आहे का लावा लावा पटकन लावा बघितलं ना जोरदार डाळ्यांनी दाद देऊ सया दादाला ज्यांनी नाचवलंय गणेश आचार्य क्या बात है अप्रतिम मी सयाजी शिंदे यांना आमंत्रित करतो आठो सर सायली पाटील नागराज अण्णा सगळी टीम कृपया स्टेज वरती
वैभव देशमुख क्या बात है. आपल्या फिल्मचे गीतकार वैभव देशमुख. वैभवनं गाणे लिहिलेत सगळीच गाणी, म्हणजे एक एवीने लिहिले बाकीचे वैभव लिहिले. इतकी सुंदर गाणे लिहिलेत. वैभव चांगला कवी आहे पण गाणं लिहिणं खूप आवड असते आणि हे गाणं सुद्धा आणि इतर सगळीच गाणी त्यांनी इतकी छान लिहिलेत. तर थँक्यू वैभव आमच्यासाठी लिहिलेस. मी सयदादांकडे जाण्यापूर्वी वैभव इथं आहे. आहा हिरो म्हणजे काय जरा सांगा ना आम्हाला. मी सांगतो आहा हिरो. खरं तर आहा हिरो ही ते गाणं जेव्हा लिहिलं होतं तर ते जे म्हणतो ना एक सांगीतिक काहीतरी उद्गार यावा तसा एव्हीच्या कॉम्पोजिशनला सुरुवातीला आहा हिरो हे आलं होतं. त्याने आपलं गुणगुणताना ते आलं होतं आणि एक ठरलं होतं की इथं गाणं आहे असं असं सगळी टापू मंडळ त्यांचं एक गाणं आहे आणि तिथं त्याने मग ते गाणं केलं पाठवलं. पण नाही शब्द असे तात्पुरते आहेत आपण ह्याच्या जागी काहीतरी लिहू. पण मला असं झालं की नाही हेच बरोबर आहे आणि आम्ही डाकूंची घोषणा केली. हो तुम्ही जर ऐकलं त्या फिल्ममध्ये तर ही आहा हिरो आता या सगळ्यांची घोषणा आहे. आता जी बरे झाले सगळे सिव्हिलाइज झालेत सगळे डाकू मंडळी जंगलात जवळजवळ 2 महिने राहिली होती तर त्यांची ही घोषणा एव्हीने झाली आणि त्याला शब्द धरून मग परत वैभवनं गाणं लिहिलं. वैभव पुढं जिब्रिशला अर्थ मिनिंग दिलाय त्याने फिल्ममध्ये. मी सयदादांकडे येतोय. अभिनय तर तुमचा अप्रतिम आहेच त्याच्याबद्दल काय आम्ही बोलणार. पण आता त्याच्याबरोबर इतका भारदार डान्स काय सांगाल तुम्ही. नमस्कार सगळ्यांचं स्वागत. नागराजने मला जेव्हा सांगितलं की आपण एकत्र काम करूया का तेव्हा मला वाटलं की ही फार चांगली गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली आणि एक गोष्ट ऐकण्यासाठी तो आधी ये म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो. तर मला एव्ही पहिल्यांदा भेटला होता की हे म्युझिक डायरेक्टर आहे ते वैभव भेटला होता पहिल्यांदा. तर शब्द आणि एक लाईन आम्हाला नवीन पाहिजे होती आणि ते नंतर तेवढी एवढी भारी दिली म्हटले की ती विचार करतात कुरतडतात स्वतःला हे कवी लोक. तर त्याने ती सुंदर लाईन अशी दिली आणि एव्हीचं आहा हिरो हे फक्त मी मुखडा आणि ते ऐकत होतो म्हटलं इतकं भारी वाटलं. तेव्हा नागराज म्हटला होता की 2023 हे एव्हीच असणार आहे इतकं सुंदर दिसणार. आता बघितलं की लोक स्वतःहूनच त्यांच्या अंगात म्युझिक येत आहे. एखाद्या अंगात म्युझिक यायला लागलं म्हणजे काय तडाखा असतो ते दिसलं बघितलं आपल्याला. तर एकंदरीत हा प्रवास खूप चांगला वाटला आणि म्युझिकलचा गणेश आचार्य त्या तयार झाले आणि जीच्या वतीनं सांगताना मला वाटतं की नागराजनं ऑन द स्पॉट आमचे 15 दिवसाचे 25 दिवस शूटिंग वाढलं परत पण ते इतकं पसंत पडत होतं आणि ट्विस्ट सुचत होते आणि त्यातनं फिल्म कशी घडते ती इतकी सुंदर घडली आहे बघितली अनुभवली. तर मला असं वाटतं की हा आयुष्यातला एक चांगला अनुभव आहे आणि लोकांसाठी पण खूप चांगला अनुभव आहे कारण आम्ही इतकं एन्जॉय केलं तर लोक आता एन्जॉय करतात हे आपण दिसतच. एक भूषणला वर बोलत भूषण आणि विठ्ठल पण या फिल्मचं निमित्त आहे. विठ्ठल तू पण येत आज आणि भूषणमुळे ही फिल्म मी केली नाही तुम्ही केली नसते. माझा धाकटा भाऊ आहे आणि तोही या फिल्मचा प्रोड्युसर आहे आणि विठ्ठलनं याच्यात इतकी सुंदर भूमिका केलेली आहे आणि विठ्ठल या फिल्मचं विठ्ठल आणि भूषण हे दोघं निमित्त आहेत आणि त्याच्यामुळे हेमंत मला भेटला नाही तर भेटला नसते. खरं म्हणजे आता सांगायला ती इथे खरं म्हणत आहेत ही पाठीमागं आमची टीम आहे हे पुढच्या 10 वर्षात तुम्हाला सगळे हिरो म्हणून दिसणार आहेत. इतके सुंदर पोरं याच्यात काम केलेलं आहे तुम्ही म्हणलात ना की आता ते सिव्हिलाइज झाले. चालो वैभव तू काय तुला काय बोलायचंय थोडस तू बोल की एवढा कारभार केलाय. हॅलो नमस्कार. फार आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी एव्हीसाठी आणि सगळ्यांसाठीच की या एवढ्या मोठ्या फिल्मशी जोडलं गेलो गाण्याच्या निमित्तानं. नागराज सर सयाजी सर या सगळ्या लोकांसोबत त्यांनी सगळ्यांनी गाण्यावर परफॉर्म केला. खूप गोष्टी आहेत मनामध्ये खूप बोलण्यासारखं आहे पण हळूहळू पुढच्या वेळेस गाण्यानुसार बोलत राहिला. थोडक्यात खूप आनंद झाला आहे आणि तुम्ही एन्जॉय करा गाण्यासाठी. थँक्यू वैभव. हे मुद्दामून कमी बोलतायत कारण की पुढचं अजून त्यांना माहिती आहे की अजून खूप काही येणार आहे असे निमित्त येणार आहेत बोलायला म्हणून ते थांबतायत मला वाटतं. मी आमची खूप मोठी टीम आहे खरं तर या फिल्मच्या निमित्तानं. मी ना अरबाज आलाय का इथं नाही आला. तानाजी वरती काही जण वरती या काही जण इथं थांबा पटपट सगळेजण या. विठ्ठल आलाय. प्रवीण डाळिमकर हा माझा खूप आवडता अभिनेता आहे. तुम्ही शिवाजी अंडरग्राऊंड मध्ये त्याला बघितलं असेल आणि
प्रवीणला तुम्ही लक्षात ठेवणार, मी तुम्हाला आत्ता सांगतोय, म्हणजे लिहून देतो तुम्हाला की प्रवीण घरबंधू बघितल्यानंतर प्रवीण तुम्हाला आवडणार, पिक्चर आवडला नाही आवडला तरी प्रवीण नक्की आवडणार. भूषण आले संभाजी तांगडे, संभाजी आहे का? संभाजीराव कुठे आहेत? एकदम वरती आहेत. या संभाजी, अशोक कानगुडे घेवरायचं आहे बीड. आमच्या आता ते महाराष्ट्रातली कुठली कुठली जनता आहे ना, त्यांची नावं पण लिहिली आम्ही. अशोक कानगुडे घेवरायचं आहे बीडचा. संतोष वडगीर नांदेड. संतोष चरण, चरण आलाय? चरण नाही आला. चरण जाधव कवी आहे स्वतः, खूप चांगला गायक शाहीर आहे. किशोर नलवडे नांदेडचा आहे. श्वेतांबरी आहे इथं, श्वेतांबरी सातारीची आहे. श्वेतांबरीने ह्यात खूप महत्वाची भूमिका केली. श्वेतांबरी कुठे आहे? तुम्ही लय लांब 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 बसलं ना कपाल. संतोष, संतोष सुभाष कांबळे आलेत का? एक नंबर. सुभाष माझ्या फिल्म मध्ये असतात, यात लय भारी भूमिका केली. ते इतके यावरती प्लीज, ते म्हणजे टाकू होतील का नाचतील का, पण एकदम भारी काम करतात. ते स्वतः रंग काम करतात आणि या पिक्चर मध्ये त्यांनी वेगळाच रंग दिलेला. सोमनाथ, सोमनाथ अवघडे पण आहे, तुम्ही बघितच असेल. गिरीश कोरवी हा मला आला होता, मला असिस्ट करायचं म्हणला आणि असंच भेटला होता. मी म्हटलं तू नाही तू काम कर टाकूत. आणि आमचा एक महत्वाची भूमिका गिरीशने केली. किरण ठोके माझा सहकारी आहे, माझ्या म्हणजे प्रोडक्शन टीम मध्ये काम करतो आणि ऍक्टिंग प्रोडक्शनचं काम पण करतो, मध्ये जाऊन ऍक्टिंग पण करतो आणि दुहेरी जबाबदारी तो हे करत असतो. आशिष खाचणे माझा मित्र आहे आणि त्यानं सैराटमध्ये काम केलंय, झुंडमध्ये पण आहे आणि आता पण आहे, याच्यात इंटरेस्टिंग काम केलंय. राजकुमार तांगडे पण मला वाटतं आज इथे नाही आहे. गणेश देशमुख इथं नाहीत. राम पवार माझा मित्र आहे आणि त्यांनी महत्वाचं काम केले. राम कुठे ये बोल, आसावरी आलेत का? चिगळे सर या. आणि शेषराज आणि किरण गाडेकर दोघं ना आर्ट डिरेक्टर आहेत, या दोघांनी आर्ट डिरेक्शन केले. प्लीज लवकर पटकन या पुढं. आणि ललित, ललित आलाय का? ललित म्हटले श्याम, श्याम आलाय श्याम मध्ये. श्यामनं आता चांगला दांडगा डान्स केला आणि श्यामनं पण खूप इंटरेस्टिंग भूमिका केली आहे. भगवान मेदनकर मला वाटतं इथं नाहीत. गजेंद्र तांगडे नाहीत, संजय गावकर पण नाही आणि चौधरी सर माझे सर आहेत आणि या फिल्म मध्ये त्यांनी खूपच इंटरेस्टिंग भूमिका केली आणि त्यांना हे केलंय. माझ्या भावानं पण भूमिका केली. महत्वाचा कुतुब आमचा या फिल्मचा एडिटर आहे, कुतुब वरी आहे. कुतुब माझ्या सगळ्या फिल्म माझं एडिट केल्यात. आणि फॅन्ड्री नंतर मला ज्याच्यासोबत काम करता आलं, आम्ही दोघांनी पण परत एकदा ही फिल्म केली, फॅन्ड्री ज्यांना शूट केली, माझा मित्र विक्रम आमलाडी. प्लीज विक्रम ये पटकन पुढं. विक्रमने ही फिल्म शूट केली आहे आणि गार्गीचं पण नाव आहे. मेकअप्स आधीच नाही आहेत ना. समीर, समीर कदम मेकअप आमचा. प्रियंका आणि कॉस्ट्युम केले. प्रियंका कुठे आहेस? तुला लांब बसले का? ये पटकन. नामदेव, हनुमंत लोखंडे माझा मित्र आहे, सुधीर कुलकर्णी, नागेश या पटापटा इथं लगेच या रे, या ये. अरे या ना, बसलोय खाली माहिती. आणि भारत कुठे आहे? भारत अजून कोण राहिले का? आधी घर तर ओळख रे, पिक्चर बघितल्यावर कळेल की तुम्ही काय कारभार केलाय. आता आम लवकरच तुम्हाला आम्ही सगळेजण तुम्हाला एक ओळख परिणामची करू करवतोय. पण आजचा खास हा म्हणजे सोहळा एव्हीज आहे आणि एव्हीच्या एकूण सगळ्या ज्या सांगीतिक त्यांना जो काय उपक्रम केलाय त्याच्यासाठीच आहे स्पेशल एव्ही. थँक्यू. आणि अजून कोण राहिली का आपली टीम मधलं? प्रोडक्शन टीम राहिली ना, आणि गार्गी राहिली. गार्गी आमची कार्यकारी निर्माती आणि माझी बायको. म्हणजे एक ऍड करतो गार्गी बद्दल, नागराज आता म्हणाले की हे आमच्या दिशेनं काही बॉम्ब फेकायचे मधनच, तर ते बॉम्ब माझ्यासोबत झेलायला गार्गी नेहमी सोबत होती. त्यामुळे जो कार्यक्रम आणि व्याप वाढत गेलाय घरबंधू बिर्याणीचा, त्याला समर्थपणे साथ आणि सांभाळण्याचं काम गार्गीने फार मस्त केलेलं आहे. त्यामुळे स्पेशल थँक्स टू यू गार्गी. आणि तर आया पण येऊन थांबलाय, हा माझा पोरगा आणि त्याच्यात काम बी केलंय त्याने. आणि आवन एव्हीचा, सगळे सहकुटुंब सहपरिवार इकडे आहेत. आणि अजून कोण राहिले? आमची एडिटची टीम आहे, प्लीज तुम्ही या. प्रशांत रोहित ये, निलेश आमच्या टीम मध्ये. भारत पण आहे, या ना सगळेजण या. प्रवीण आमचा सगळंच आठपाटचा सगळंच म्हणजे सर्व सर्वच आहे प्रवीण. आणि
रुपेश रुपेश आमचा स्पॉट टीमचा हेड आहे आमचा आणि सगळ्यांची काळजी घेतो सगळ्यांचं आरोग्य निश्वामध्ये. अजून कोण आहे का? भारत कुठे कुठे बसलाय? बरं ठीक आहे, तो तिथं बस. माझी सगळी मित्रमंडळी पण येत आहेत. ठीक आहे, एवढे सगळे आहेत. हां, जे चाफळकर सर ज्यांनी आज व्हेन्यू आपल्याला दिलेला आहे आणि प्लीज या किंवा तुम्ही सर प्लीज आमच्या फिल्मला नेहमी गर्दी असते साहेब. म्हणजे स्टेजवर तरी असते, इथं पण असावी अशी अपेक्षा. आणि झी ची टीम सादिक चितळीकर मराठी अश्विन अश्विन इथंच आमचं सगळं मॅनेज करत होता. प्लीज एक एक जॉईन व्हा. कौस्तुभ सादिक भाई हे परिणीता कौस्तुभ भरती सर या आपले नाव घेऊन पटपट पटपट या. रोहित परिणीता तरी आम्ही काही दुसऱ्याच नाव घेणार नाही तुमचीच नाहीतर काय. त्यामुळे काय आम्ही लपून राहणारी टीम आहे त्यामुळे यांना समोर आज यावंच लागेल असं आहे. ठीक आहे ठीक. एक आता काय आहे काय लागलं तानाजीला काय लागलं Thank you.
इलेक्ट्रॉनिक मीडिया का रिक्वेस्ट करते इंटरव्यूज अपन